परंतु परमेश्वर आमची प्रार्थना ऐकत नाही, परमेश्वराची प्रार्थना जी आम्ही करत आहोत त्याच्यापर्यंत पोहोचत नाही। कारण काय आहे? देवाचं वचन या ठिकाणी येशाया 59 पहिलं आणि दुसरं वचन आम्ही वाचत असताना त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की आमच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये आमचं पाप एका आड भिंती प्रमाण आहे, आड भिंती प्रमाण एखादं पाप। माझ्या बहिणीनं पाहून मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही जर पापामध्ये आहात आणि एखादी गोष्ट परमेश्वराकडे मिळावी म्हणून प्रार्थना करत आहात, स्पष्टपणे वचन सांगते की परमेश्वर त्या ठिकाणी प्रार्थना ऐकत नाही। पहिली गोष्ट म्हणजे जीवनामध्ये प्रार्थनेस उत्तर न येणं। आम्ही या ठिकाणी खोटं बोलणार, या ठिकाणी डोळ्याच्या वासना आमच्या जीवनामध्ये असणार, आम्ही इतरांना फसवणारे लोक असणार, इतरांची निंदा करणारे लोक असणार, परंतु आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करू की देवा आम्हाला पाहिजे आहे। मग आरोग्यदानाविषयी असेल, आरोग्यदान कधीच मिळणार नाही। आमच्या मनामध्ये अजून आम्ही पापामध्ये आहोत, अजून आम्ही पाप करत आहोत आणि आम्ही अपेक्षा करतो की देवानं माझी प्रार्थना ऐकावी आणि मला आरोग्यदान द्यावं। माझ्या बहिणी, हालेलुया, थँक्यू जीसस। माझी बहीण जी आजारामध्ये आहे आणि तिचा प्रश्न आज आहे की ती की माझी प्रार्थना का परमेश्वर ऐकत नाही, मला आजारातून तो का मुक्त करत नाही। माझ्या बहिणी, आज परमेश्वरचा उत्तर तुला आहे। तुझ्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीमुळे ते पाप अजून लपून राहिलेले, कोणतं पाप त्या जीवनामध्ये आहे, जी बहीण आज आपल्यामध्ये पाहत आहे, आजारपणा त्या जीवनामध्ये ग्रासित आहे आणि ती प्रार्थना करते की प्रभू हे आजारपण माझ्यापासून दूर कर। कित्येक लोकांना आरोग्यदान मिळालं, कित्येक लोक प्रभू मुक्त झालेत आजारातून, पण तू माझ्या जीवनामध्येच का? मी एवढ्या प्रार्थना करत आहे, काही सेवक येऊन माझ्यासाठी प्रार्थना केल्यात, मी काही विनंत्या दिल्या, तरी माझ्या जीवनामध्ये आरोग्यदानाचा आशीर्वाद मिळत नाही प्रभू। आणि ती बहीण प्रश्न विचारे का? माझ्या बहिणी, तुझ्या जीवनामध्ये असलेल्या पापामुळं ते आरोग्यदानाचा आशीर्वाद तुला मिळत नाही आहे। आपल्या जीवनामध्ये तू तपासावं की कोणतं पाप जे आहे ज्याच्यामुळं तुला आरोग्यदानाचा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळत नाही आहे। वचन या ठिकाणी सांगतं की उद्धार करवत नाही एवढा हात परमेश्वराचा तोकडा झाला नाही, त्याला ऐकू येत नाही एवढे कान त्याचे मंद त्या ठिकाणी झाले नाहीत, परंतु तुमच्यामध्ये परमेश्वर म्हणतो आणि माझ्यामध्ये तुमचं पाप आड भिंती प्रमाणे झालेलं आहे।